मिरज शहर शिवसेनेच्या वतीने कंगना रनौतचा जाहीर निषेध। आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीने कंगना रनौतचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। मिरज महाराणा प्रताप चौकामध्ये शिवसेना मिरज तालुका मिरज शहर यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचा गाढवावरून धिंड काढण्यात आली। शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटे, मिरज शहर प्रमुख चंद्रकांत अण्णा मयुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। उपशहर प्रमुख पप्पू शिंदे, अतुल रसाळ, महादेव लहान, मध्यवर्ती शाखा प्रमुख प्रकाश जाधव, अभिजित शिंदे, दिलीप नाईक, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुवर्णाताई मोहिते, सुहाना नदाप मॅडम, आंबेगिरी मॅडम, सुजाताताई इंगळे मॅडम यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्राची अस्मिता यासाठी जर कोणी वाईट बोले तर त्यांची गय केली जाणार नाही, शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना मिरज तालुका प्रमुख संजय काटे यांनी दिला। या महाराष्ट्रामध्ये येऊन तिने स्वतःची अस्मिता तेवढी जपली, परंतु महाराष्ट्राला तिने कलंक पोहोचवायचं काम केलेलं आहे। तिने महाराष्ट्राच्या विरोधात तिने वक्तव्य केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे, महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे। हे एवढा माझीला चढला कशावर ना, तर ती एवढं बेकार पद्धतीने वागत आहे त्याबद्दल आम्ही शिवसेना सांगली जिल्हा मिरज तालुक्याच्या वतीनं मिरज शहराच्या वतीनं तिला सर्वप्रथम या महाराणा प्रताप चौकामध्ये तिचा जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि त्याला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केल्या त्या कंगना रनौतला जी संघटना असेल जे लोक असतील सपोर्ट करतील त्यांचा देखील आम्ही इथं जाहीर निषेध व्यक्त करतो। अहो या महाराष्ट्रामध्ये यायचं खायचं मोठं व्हायचं आव्हान मिळवायचं प्रसिद्धी मिळवायची आणि महाराष्ट्र पोलिसांनी तिला आतापर्यंत 16 वर्ष संरक्षण दिलं, त्या संरक्षणामध्ये ती पाली पोसली मोठी झाली आणि आज त्या पोलिसांच्या विरोधात ती भाष्य करते, या कंबरेल कंगनाचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो। इथून पुढच्या काळामध्ये आपण कुठल्या परिस्थितीमध्ये असलं तरी तुला कुणाकडे खपून घेतला जाणार नाही, तशाच तसं उत्तर देऊ, भले आम्हाला गुन्हे दाखल हो, आम्हाला कोर्टात जायला लागो, जेला जायला लागो, परवडेल, परंतु महाराष्ट्र पोलिसांसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला जर कोण नाव ठेवत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।